धन्यवाद धन्यवाद. त्रासापासून वाचवायचं असेल तर सगळ्या जगाला अवघ्या जगाला आदिवासी संस्कृतीचा पुरस्कार करावा लागेल. हे आमच्या संस्कृतीसाठी न्यायमूर्तीने दिलेली दाद होती. तो अभ्यास होता कारण आदिवासी निसर्गाच्या सोबत चालतो, निसर्गाचं दान घेतो, निसर्गाचा ऱ्हास मात्र कधीच करत नाही. आमच्या लाकूडतोड्यांनी सुद्धा निसर्गाचा ऱ्हास केला नाही कारण आमच्या लाकूड तोडण्यात सुद्धा पद्धत आहे. आम्ही तोडलेलं लाकूड कधी मरत नाही कारण आमच्या संस्कृतीत झाडाचा शेंडा कधी तोडत नाही, झाडाचा शेंडा कधी तोडत नाही. मित्रांनो, त्यानंतर आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये एक परंपरा आहे, लग्न असो कुठलंही कार्य असो, आम्ही जर विजय प्राप्त केला तर आमच्या विजयवीरांची मिरवणूक काढली जाते आणि त्या मिरवणुकीला आमचा पारंपरिक लेझीम असतो. लेझीममध्ये अनेक प्रकार आहेत, पडद्याचा लेझीम वेगळा आहे, गाठी लेझीम वेगळा आहे, पण आमच्या आदिवासींचा लेझीम मात्र त्याहूनही वेगळा आहे. आपणासमोर खास या ठिकाणी सादर होते तळेश्वर प्रतिष्ठा निमगिरी या गावातून आलेलं आमचं वयस्कर जे आम्ही ज्यांना आजोबा मानू अशा आजोबांचं हे लेझीम पथक पहा सादर होते. तळेश्वर प्रतिष्ठा निमगिरी सादर करत आहेत सांस्कृतिक पारंपरिक लेझीम लेझीम आणि लेझीम.